नमस्कार मित्रांनो, नाव माझं प्रद्युम्न, आय एम फाउंडर ऑफ यूके ग्रो एज वेल एज पीके 100 डॉट इन, जिथे मी तुम्हाला शिकवतोय मराठी भाषेमध्ये ग्राफिक डिझाईन, व्हिडिओ एडिटिंग, अॅनिमेशन रिलेटेड सॉफ्टवेअर्स. मित्रांनो, आज आहे आपलं कॅनव्हाचं लेक्चर आणि याच्यामध्ये मी तुम्हाला बेस्ट फॉन्ट रिसोर्सेस, टायपोग्राफी रिसोर्सेस त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. सो मित्रांनो, मी आलेलो आहे माझ्या डेस्कटॉपवरती आणि मी सिम्पल कॅनवा डॉट कॉम ही जी वेबसाईट आहे ही मी कॅनवा सॉरी गुगलवरती ओपन केलेली आहे. याचा यूज तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये करू शकता किंवा तुमच्या लॅपटॉपमध्येही. सो आज आपण बघणार आहोत की तुम्हाला टायपोग्राफी फॉन्ट रिलेटेड रिसोर्सेस तुम्ही कशा पद्धतीने इम्पोर्ट करू शकता कॅनवामध्ये. सो मी सिम्पल एक क्रिएट डिझाईन करतो इथे आणि क्रिएट डिझाईन केल्याच्या नंतर एक कोणतीही मी सिम्पल डिझाईन घेतोय या पद्धतीने. आता इथे जर तुम्हाला एक फॉन्ट चेंज करायचा असेल तर तुम्ही इथनं चेंज करू शकता. ठीक आहे, आता इथे यांचे काहीतरी प्रीमियममध्येही फॉन्ट आहेत. सो इथेही तुम्ही याचा यूज करू शकता प्रीमियममध्ये. पण आता दुसरी गोष्ट जी अशी आहे की इथे जर तुम्हाला डाउनलोड केलेले फॉन्ट जर हवे असतील तर इथे तुम्हाला अपलोड ऑफ फॉन्टचा एक ऑप्शन दिसत असेल, पण तो जो आहे तो प्रीमियम आहे. सो सॉरी फॉर दॅट मित्रांनो, की मी माझ्याकडे प्रीमियम प्लॅन नसल्यामुळे मी फक्त तुम्हाला ओव्हरऑल एक्सप्लेन करतो की तुम्ही कशा पद्धतीने अपलोड करू शकता पर्टिक्युलर फॉन्ट्स. ठीक आहे, सो इथे मी क्लिक करतोय, कट करतोय आणि इथे तुमच्याकडे ऑप्शन्स आला असेल जर तुमच्याकडे प्रो असतील तर. पण मला तरी वाटत नाही की काही गरज नाही आहे, इथे बेस्ट फॉन्ट आहेत. पण जर तुम्हाला नॉर्मली फॉन्ट जर डाउनलोड करायचे असतील तुमच्या PC मध्ये किंवा कॅनवामध्ये, वॉट एव्हर, तुम्ही जर फोटोशॉप यूज करत असाल तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा 4 वेबसाईट सांगणार आहे की ज्या मी पर्सनलीही यूज करतोय. तिथनं तुम्ही टायपोग्राफी रिलेटेड रिसोर्सेस फॉन्ट डाउनलोड करू शकता. ठीक आहे, सो सर्वात पहिली मी पर्सनली जे यूज करतो तो आहे font.google.com. ही जी वेबसाईट आहे इथे तुम्हाला भरपूर असे फॉन्ट्स जे आहेत ते मिळतील आणि हे फ्री ऑफकोर्स आहे. ठीक आहे, सो सिम्पल तुम्हाला मल्टिपल फॅमिलीजमध्ये जर हवे असतील तर इथनं तुम्ही कोणतेही फॅमिलीज सिलेक्ट करू शकता आणि सिम्पल तुम्हाला डाउनलोड फॉन्ट बनायचा आहे. त्याचा पूर्ण फॉन्ट जो आहे, फॅमिली फॉन्ट जो आहे, तर तो पूर्णतः डाउनलोड होईल. ठीक आहे, जसं की रेग्युलर असेल, बोल्ड असेल, तुम्हाला आधी बघावं लागेल. हां, बोल्ड, रेग्युलर अशा भरपूर साइजेस असतात, त्याच्या टाईप्स असतात, बोल्ड, रेग्युलर, सेम, सेमी बोल्ड, लाईट वगैरे वगैरे. सो इथनं तुम्ही गुगल फॉन्ट डॉट कॉम वरनं डाउनलोड करू शकता. त्याच्यानंतर सेकंड जी वेबसाईट आहे ती आहे 101freefonts.com. इथे तुम्हाला 3D फॉन्ट्स हवे असतील, तुम्हाला पाहिजे ते फॉन्ट्स इथे तुम्हाला मिळतील. सी, लुक ॲट दिस. इथेही तुम्ही फक्त एका डाउनलोड क्लिक बटनवरती क्लिक करायचं, तुमच्या PC मध्ये फॉन्ट आला असेल. ठीक आहे, अँड थर्ड वेबसाईट इज dafont.com. ही जी वेबसाईट आहे ही मला सगळ्यात जास्त आवडती, कारण की इथे तुम्हाला जेवढे काही क्रायटेरियाज आहेत, जसे सेलिओग्राफी, कॅलिओग्राफी असेल, ब्रश असेल, कशामध्येही ओल्ड स्कूल असतील, तुम्हाला पाहिजे त्या फॅमिलीमध्ये तुम्हाला फॉन्ट जो आहे तो अवेलेबल करून देते ही वेबसाईट. आणि इथनं तुम्हाला फक्त डाउनलोड बनायचं आहे. लुक ॲट दिस वेब, इथे तुम्ही बघू शकता की फॉन्ट जो आहे तो डाउनलोड झालेला आहे. मी सिम्पल कट करतोय. अँड फोर्थ अँड लास्ट वेबसाईट जी आहे ती आहे fontspace.com. ही जी वेबसाईट आहे ही लिटरली फक्त कॅलिओग्राफीसाठी बनलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता की इथे तुम्हाला मल्टिपल्स ऑप्शन्स जे आहेत फॉन्ट, जे तुम्ही लोगोसाठी किंवा कशासाठी याचा यूज करू शकता आणि इथनं फक्त तुम्हाला डाउनलोड करायचं आहे, पाहिजे तो फॉन्ट इथनं डाउनलोड तुम्ही करू शकता. सो आय होप तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या ज्या वेबसाईट आहेत, ह्या आवडल्या असतील आणि याचा ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल की तुम्ही कॅनवामध्ये कशा पद्धतीने याचा यूज करू शकता. सो आय होप यू कॅन अंडरस्टँड इट. आहे मित्रांनो, तुम्हाला वेबसाईट नक्की आवडली असेल आणि तुम्ही शिकला असाल की कॅनवामध्ये आपण कशा पद्धतीने मल्टिपल्स फॉन्ट जे आपल्याला हवे आहेत ते आपण कशा पद्धतीने यूज करू शकतो,
तरच व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करून जा. थँक्यू सो मच गाईज, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.